ऑगस्ट महिन्यामध्ये राजापेठ बस स्थानकात आलेल्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सात हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला होता याच घटनेचा राजापेठ पोलिसांनी शोध घेतला गुप्त माहितीवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील पंचवीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले आहेत एकतीस ऑगस्टला दुपारी राजापेठ बस स्थानक येथून फिर्यादी महिलेंच्या पर्समधून अज्ञात आरोपीने सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी केला होता याच घटनेवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल केला होता याच गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशन सायबर सेल अमरावती शहर येथून मिळालेल्या तांत्रिक तसेच गुप्त माहितीच्या आधारावर राजभेट पोलिसांनी मूर्तिजापूर येथून एकाला ताब्यात घेतले रहमतनगर येथे राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी इरफान असे आरोपीचे नाव आहेत राजपेठ पोलिसांनी आरोपीजवळील चोरीचे तीन मोबाईल ऐकून किंमत चोवीस हजार रुपयाचा माल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात राजपेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पुनीत कुलट सायबर सेल पोलीस निरीक्षक तामटे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे सागर सरदार छोटेलाल यादव निलेश गुल्लाने दिनेश भिशे सचिन भोयर नरेश मोहरील शेख वकील सुषमा आठवले यांनी केली आहेत